स्वतः फडणवीस सर आपल्या सोबत आहेत. सर काय सांगाल, आज तुम्ही नुकसानग्रस्त भागाचा दौरा करतायत, अनेक नुकसान होताना आपल्याला दिसतंय, मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय या संदर्भात. फार मोठा फटका आहे. आपण पाहू शकतो की जवळजवळ पूर्णपणे सगळ्या बागा या ठिकाणी नष्ट झाल्या आहेत, एकही खोड शिल्लक नाही अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला केळीची दिसते आहे. आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तिथले शेतकरी सांगतात की 15,000 खोडांचं नुकसान त्या ठिकाणी त्यांचं झालं आहे. आणि विशेषतः आता नुकसान असं आहे की पूर्ण बाग साफ करावी लागेल आणि नव्याने पूर्ण लावावी लागेल, त्यामुळे खूप मोठा त्यांना त्यातनं खर्च देखील येणार आहे. पण तुलनेनं आता जी काही मदत मिळते आहे ती मदत काही तेवढ्या प्रमाणात मिळत नाही आहे. विशेषतः काय झालं की हरिभाऊ जावळे कमिटीने जे निकष दिले होते त्या निकषानुसार आम्ही मागच्या काळामध्ये विमा काढायचो, आता सरकारने ते निकष बदलले. नवीन निकषामध्ये लोकांना फार कमी पैसे मिळतात आणि आता म्हणजे बाग साफ करणं इतकेही पैसे जर मिळाले नाहीत तर लोकांना फार त्याच्यातनं नुकसान होणार आहे. सर पंचनामे होणं अपेक्षित होतं, कारण आपण बघतोय किती नुकसान झाले, तुम्ही स्वतः शेतात येऊन बघतायत, मात्र अद्याप काही ठिकाणी पंचनामे झालेले नाही, मदत पोहोचलेली नाही, त्यामुळे राज्य सरकारवर कुठेतरी शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होताना दिसतोय. मुळात पंचनामे झाले पाहिजे. दुसरं काय आहे की मला तर एक दोन शेतकऱ्यांनी सांगितलं की विमा कंपनीचे जे लोक येत आहेत ते तुम्ही आम्हाला एवढे पैसे दिले तर 40% दाखवू, एवढे दिले तर 80% नुकसान दाखवू, असं जर होत असेल तर याच्यावर फार कडक कारवाई केली पाहिजे. आधीच जो शेतकरी या सगळ्या पावसाने अडचणीत आलेला आहे त्याच्याशी जर काही लोक सौदेबाजी करत असतील तर अशा लोकांना बिलकुल पकडून जेरबंद केलं पाहिजे. पण सर असं वाटत नाही का, फक्त आश्वासनं दिली जातात शेतकऱ्यांना, शेतकरी वारंवार सांगत असतात मात्र कुठेतरी फक्त आश्वासनांवर शेतकऱ्यांची बोलवणूक केली जाते. मला असं वाटतं की आत्ता फार सिरियसली याला मदत करण्याची आवश्यकता आहे. आपण बघा 2015 ते 2019 या कालावधीमध्ये राज्याला सर्वाधिक पीक विमा मिळाला आहे, सर्वाधिक देशात सगळ्यात जास्त मिळाला. आता मात्र तो मिळत नाही आहे. आपण मागच्या वर्षी तर बघितलं की अनेक जिल्ह्यांचे टेंडर सरकारने काढले नाही, असं कसं चालेल. टेंडर काढले पाहिजे, वेळेवर पैसे भरले पाहिजे आणि प्रीमियम कमी लागला पाहिजे म्हणून निकष जर बदलून टाकले, जेवढं कमी प्रीमियम होईल तेवढं कमी लोकांना पैसे देखील मिळतील, तर मला असं वाटतं की याच्यात थोडं लक्ष घालण्याची आवश्यकता. सर आता या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात का, नुकसानग्रस्त भागात तुम्ही फिरलेले आहे, मुख्यमंत्र्यांशी काही या संदर्भात आता भेट घेणार आहात? पूर्ण मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली मी दौरा केल्यानंतर त्यांना अतिशय सविस्तर सगळी परिस्थिती असलेलं पत्र पाठवेल आणि त्यांच्याशी चर्चाही करेल. मला असं वाटतं की पंचनामे तर आज केलेच पाहिजे, पण आता इथे पंचनाम्याला उरलं काय, पूर्ण नुकसान आहे. म्हणजे पंचनामा केव्हा होतो की थोडं नुकसान असेल तर आपल्याला याच्यावर घ्यायचं आहे, हे तर तुम्ही जो नजर पंचनामा जो असतो त्यात सरसकट हे दिसतो. ज्यांच्याकडे विमा नाही, आपण मागच्या काळात हा निर्णय केला होता आपलं सरकार असताना, विमा काढला नसेल तरी विमा काढला असं समजून 50% मदत त्यांना करायची, आता तोच निकष इथे लावला पाहिजे. सर विमा कंपन्यांबाबत काय स्पेसिफिक धोरण राबवलं पाहिजे सरकारने, कारण विमा कंपन्यांकडून आता विमा कंपन्या म्हणजे मला आठवतं की आमच्या सरकारच्या काळात विमा कंपन्यांवर हे मोर्चा काढायचे, तेव्हा तर विमा कंपन्यांनी पैसे दिले. आज तर विमा कंपन्या ज्या प्रकारे व्यवहार करतायत आणि विशेषतः आता मला मागच्या गावामध्ये आपण कुठलं गाव होतं तिथे जे गेलो होतो त्या ठिकाणी लोकांनी शेतकऱ्यांनी सांगितलं की ते पैसे मागतात, अतिशय चुकीचं आहे, कारवाई केली पाहिजे. आपल्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत, ते सकाळपासून जळगावमध्ये फिरतात. सकाळपासून तुम्ही केळीच्या नुकसानीची पाहणी करताय, काय दृश्य आहे, काय शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत? खरं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एक तर पहिली गोष्ट शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पंचनामे होत नाही आहेत, आणि पंचनामे झाले तर त्या ठिकाणी आता 100% नुकसान असताना नुकसान कमी दाखवलं जात आहे. विमा कंपनीचे लोक येतात ज्यांनी विमा काढलाय त्यांच्याकडे आणि त्यांची जी सौदेबाजी करतात, 40% दाखवायचं का 50% दाखवायचं, या सगळ्या याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि तात्काळ मदत मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांनी काय अपेक्षा व्यक्त केल्या तुमच्या? शेतकऱ्यांची पहिली अपेक्षा ही आहे की आम्हाला तात्काळ मदत मिळाली पाहिजे आणि ती मदत मिळताना विशेषतः आता सगळी खोडं आमची गेलेली आहे, सफाईचा खर्च मोठा आहे, त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला नव्याने त्या ठिकाणी रोपं आणून ती लावावी लागतील, या सगळ्याचा विचार करून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि विशेषतः मला कल्पना नाही पण आता इथले काही शेतकरी सांगतायत की बाजूला मध्य प्रदेशात अशी स्थिती झाली असताना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत झाली, तर मी तिथली माहिती घेईन
आणि ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल. किती मदत देणं आवश्यक आहे आणि तात्काळ किती दिली पाहिजे? माझं मत आहे तात्काळ तर जी मदत आहे किमान सफाई करता दिली पाहिजे आणि मग पुढच्या म्हणजे नवीन त्यांना त्या ठिकाणी टिश्यू आणावे लागतील किंवा रोपं आणावे लागतील त्याकरता त्यांना वेगळी मदत मिळेल. पीक विम्याच्या बाबतीत सरकारचेच एक मंत्री अब्दुल सत्तार असं म्हणतात की पीक कंपन्यांनी गेल्या वर्षी 5,800 कोटी जमा केले आणि शेतकऱ्याला 1,000 कोटी दिले. हे जर 10 दिवसात सुटलं नाही तर ते स्वतः आंदोलन करतील. काय चाललंय? मला असं वाटतं की मंत्र्यांनी आंदोलन करायच्या ऐवजी मार्ग काढला पाहिजे. आंदोलन करणं थोडी मंत्र्यांचं काम आहे. आणि मी तोच प्रश्न विचारू इच्छितो की आपण जर 2015 ते 2019 बघितलं, दरवर्षी महाराष्ट्राला देशात सर्वाधिक पीक विमा मिळाला. आता का मिळत नाही आहे? याचं कारण कोणी सिरियस नाही. आणि त्याही पेक्षा अनेक जिल्हे तर मागच्या वर्षी असे जिथे वेळेवर टेंडरच निघालं नाही, त्यामुळे शेवटी लोकांनी प्रीमियम भरला नाही वेळेवर टेंडर न निघाल्यामुळे. त्यामुळे हे सरकारचं काम आहे की सरकारने लक्ष घालून वेळेवर पीक विमा झाला. आता केळीच्या संदर्भात हरिभाऊ जावळे कमिटीचे जे निकष आहेत ते निकष बदलून टाकले आहेत. त्या निकषाने केळीच्या शेतकऱ्याला चांगला पैसा मिळतो, तो निकष बदललेले आहेत. एक प्रश्न असा आहे की हेच सरकार आहे की जे सरकारचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी कधी काळी कंपन्यावर ते हल्ले केले होते, विमा कंपन्या फोडल्या होत्या, त्यांच्याकडनं या शेतकऱ्यांना काही अपेक्षा ठेवाव्यात? महत्वाचं तेच आहे की जेव्हा ते विमा कंपन्यांवर त्यांचे लोक गेले त्या काळात विमा कंपन्या पैसा तरी देत होत्या. म्हणजे त्या काळातलं आपण बघितलं असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे महाराष्ट्राला मिळाले. आता विमा कंपन्या पैसे देत नाही आहेत, कारण आहे की आपण निकष असे तयार केले आहेत, टेंडर जे आहेत राज्य सरकार काढतं, ते काढत असताना निकष असे तयार केले आहेत की विमा कंपन्याचं त्यांनी फावतं. ओके, थँक्यू.